अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अल्पवयीन मुलीस सोलापुरातून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वाय जी देशमुख यांनी एका तरुणास 7 वर्षाची सक्त मजुरी व 5,000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ओंकार विजय कांबळे वय 22 राहणार सावंतवाडी जिल्हा पुणे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीचे वडील सरकारी नोकर असल्याने ते पुणे येथे कार्यरत होते. ओंकार व अल्पवयीन मुलगी एका कॉलेजमध्ये शिकत होते. ते मित्र मैत्रिणी होते. कालांतराने मुलीच्या वडिलांची सोलापुरात बदली झाली. सोलापुरात आल्यानंतर 28 ऑगस्ट 2016 अल्पवयीन मुलगी घरात नसल्याचे आढळून आले. आई वडिलांनी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पोलिसांनी तपास करून मुलीला सांगली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये तरुणाने मुलीस इंदापूर येथे आजीच्या घरी नेऊन अत्याचार केल्याचे समोर आले. या प्रकरणी पीडित मुलगी, डॉक्टर, तपासी अंमलदार आणि पुणे येथील शिक्षक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून ओंकार याला 7 वर्षाची सक्त मजुरी व 5,000 रुपयाच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. यामध्ये सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट माधुरी देशपांडे व ॲडव्होकेट शैलजा कॅतम यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे रियाज शेख यांनी बाजू मांडली.